हॅलो मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरून मी सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पुणे महानगरपालिकेची एक महत्त्वाची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आरोग्य विभागाच्या संदर्भामध्ये. त्या जाहिरातीचा संपूर्ण तपशील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत की नेमकी किती पदं आहेत, कोणत्या पदांकरिता कोणती शैक्षणिक अर्हता लागणार आहेत आणि पदांची संख्या नेमकी किती आहे. या सर्व गोष्टींचा तपशील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. परंतु डिटेल्समध्ये माहिती पाहण्यापूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर खाली जे लाल रंगाचं बटन आहे त्याला प्रेस करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आरोग्य विभागाच्या भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही. मित्रांनो, जसं की आपल्याला दिसत आहे, पुणे महानगरपालिकेची एक महत्त्वाची जाहिरात आपल्याला दिसत आहे. सूचना देण्यात आलेली आहे की आरोग्य कार्यालयाअंतर्गत खालील अस्थायी पदावर 44 दिवसांच्या करार पद्धतीने सेवा घेण्यास व 1 दिवसाचा तांत्रिक खंड देऊन 6 महिन्यांपर्यंत एकवट मानधनावर सेवा घ्यायची असल्याने अनुभवधारक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. आता पदं कोणती कोणती आहेत ती आपल्याला या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे. पहा, वरची दे 1 आणि 2 नंबरची जी पदं आहेत ती तर उच्च शिक्षित लोकांसाठी आहे, BAMS किंवा MBBS करिता आहे. परंतु जे 3 नंबरचं जे पद आहे परिचारिकेचं जे पद आहे त्याकरिता ANMचं पद आहे, त्याकरिता एकवट मासिक मानधन जे आहे 18,500 एवढं असणार आहे. त्याच्याकरिता शैक्षणिक अर्हता जी आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक मंडळाची माध्यमिक शालांत परीक्षा SSC असायला पाहिजे. शासन मान्यताप्राप्त संस्थेची ANMची जी अभ्यासक्रम आहे ते पूर्ण झालेलं असलं पाहिजे. महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची नोंदणी आवश्यक आहे आणि अनुभव असलं तर आपल्याला जास्त प्राधान्य आहे. 100 पदं या ठिकाणी अवेलेबल आहेत की जे की NMची आहे. त्यानंतर जर आपण पाहिलं 4 नंबरचं पद परिचारक नर्सिंग ऑर्डरली यांच्यासाठी जे आहे पदं आहेत त्याची जी मानधन आहे 16,500 रुपये एवढं असणार आहे. 100 पदे अवेलेबल आहेत या ठिकाणी. आणि शिक्षण जर आपण पाहिलं तर HSC झालेलं असलं पाहिजे आणि MSCIT कोर्स उत्तीर्ण असणं पाहिजे आणि अनुभवाला तर प्राधान्य आहे ते तर अगोदरच सांगितलं आहे. त्याच्यानंतर 5वं जे पद आहे आयाचं पद आहे. आयाची पदं आहेत या ठिकाणी 100. त्याकरिता मानधन जर पाहिलं पण 16,500 एवढं आहे आणि त्याकरिता जे एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे ते फक्त 8वी पास जरी असेल तरी देखील चालतं. अनुभव जर असेल आयाचं तर अतिशय उत्तम आहे. आता यामध्ये अजून काही महत्त्वाच्या सूचना सांगितलेल्या आहेत. त्या सूचनांमध्ये यांनी सांगितले की खुल्या वर्गातील उमेदवाराचे वय जाहिरातीच्या दिनांकाचं 38 वर्षापेक्षा जास्त नसावं आणि मागासवर्गीय उमेदवारांना 5 वर्षाची यामध्ये सूट देण्यात आलेली आहे. वरील शैक्षणिक पात्रता व अनुभव आवश्यक आहे. सदरचे पद अत्यंत अस्थायी स्वरूपाचे आहे. सदर पदाच्या नेमणुका ऑब्जेक्टिव्ह असेसमेंट पद्धतीने करण्यात येतील. उमेदवारांची पात्रता व अनुभवाच्या मूळ कागदपत्रांसह हजर राहणे आवश्यक आहे. उमेदवारांनी 1 पासवर्ड आकाराचा फोटो व आवश्यक मूळ कागदपत्रांच्या छायांकित सत्यप्रतीचा 1 संच तयार करणे आवश्यक आहे. अर्ज करताना उमेदवारांची जन्मतारखेच्या पुराव्यासाठी जन्मतारखेचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखल्याची साक्षांकित प्रत अथवा जन्मतारखेची नोंद असलेली शाळात परीक्षेच्या उत्तीर्ण सर्टिफिकेटची साक्षांकित प्रत वगैरे आपल्याला जे काही लागतं त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या ठिकाणी आवश्यक सांगितलेल्या आहेत. आता त्यांनी नेमकं कशा पद्धतीने सिलेक्शन होणार आहे त्याबाबतीमध्ये इथं लिहिलेलं आहे. दिसत आहे आपल्याला की वरीलप्रमाणे शैक्षणिक पात्रता व अनुभवधारक उमेदवारांनी 1 ते 3 पसंतीक्रम. आता या ठिकाणी जे दिलेलं आहे 1 ते 3 पसंतीक्रम ते आपण पाहूया. म्हणजे वैद्यकीय अधिकारी BAMS आणि परिचारिका यांच्याकरिता जे आहे त्यांनी या ठिकाणी 31 मार्च 2021 रोजी सकाळी 10 ते 2 या वेळेत बोलवलेलं आहे. आणि बाकीची जी पदं आहेत 4 आणि 5 नंबरची म्हणजे परिचारक नर्सिंग ऑर्डरली आणि आया यांना जे बोलवलेलं आहे ते बोलवलेलं आहे त्यांनी 1 तारखेला. या ठिकाणी दिसत आहे 1 एप्रिल 2021 रोजी सकाळी 10 ते 2 या वेळेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज सभागृह आरोग्य कार्यालय 3रा मजला पुणे महानगरपालिका मुख्य इमारत शिवाजीनगर पुणे येथे विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक कागदपत्रांच्या साक्षांकित प्रतीसह उपस्थित राहायचं आहे. उमेदवारांनी सदरचा अर्ज वेबसाईटवरून डाउनलोड करून आणावं व कार्यालयामध्ये फॉर्म जमा करावा. हा जो फॉर्म आहे तो आपल्याला स्क्रीनवरती या ठिकाणी दिसत आहे. हा फॉर्म मी जे आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून दिलेला आहे. तिथून आपण तो डाउनलोड करू शकता, भरू शकता आणि उद्या आणि 1 तारखेला जर आपल्याला इंटरेस्ट असेल तर या ठिकाणी प्रत्यक्ष मुलाखतीला जाऊ शकता कारण जागा भरपूर आहेत.
मित्रांनो, पोलीस भरती किंवा एमपीएससीची तयारी करत असाल तर भारतातील सर्वात मोठा ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म अनअकॅडमी या ठिकाणी लाईव्ह बॅचेस सुरू झालेले आहेत. तर लाईव्ह बॅचेसमध्ये फ्री आणि प्लस बॅचेस असणार आहे. यामधली प्लस जी बॅच आहे मित्रांनो, ती असणार आहे इन्काउंटर पोलीस भरती बॅच, जी की 19 मार्च 2021 पासून स्टार्ट झालेले. याचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रातले टॉप एज्युकेटर या ठिकाणी शिकवण्यासाठी तुम्हाला अवेलेबल असणार आहे. इनरोल करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही जॉईन करू शकता. आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ॲप्लिकेशनवर तुम्हाला फ्री क्लासेस बघायचे असेल तर अनअकॅडमीचं ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. ॲप्लिकेशनची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये. डाउनलोड केल्यानंतर या ठिकाणी तुमचा नंबर टाकायचा आहे, एमपीएससी तुमचा गोल जो आहे तो सिलेक्ट करायचा आहे आणि वायपी लाईव्ह हा कोड या ठिकाणी टाकायचा आहे. तुम्हाला टेस्ट सिरीज असेल किंवा बाकी फ्री क्लासेस असेल ते या ठिकाणी बघता येणार आहे. या ठिकाणी तुम्हाला वायपी लाईव्ह हा कोड यूज करायचा आहे. यानंतर स्पेशल क्लास मॅरेथॉन सध्या सुरू आहे, जे की सकाळी 11 वाजता असणार आहे, राणी जैन मॅडम. त्याचबरोबर यानंतर तुम्ही बघू शकता हिस्ट्रीसाठी आहे त्या ठिकाणी संतोष चव्हाण सर आणि या ठिकाणी सामान्य विज्ञान म्हणजेच महाशिबीर अनिल कोलते सर यांची असणार आहे. तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये याची सुद्धा लिंक आहे, यावर क्लिक करून तुम्ही जॉईन करू शकता. आता फीचं स्ट्रक्चर कसं असेल तर 1 महिने 3 महिने 6 महिने 12 महिने 24 महिने फीचं स्ट्रक्चर आहे. तुम्हाला या ठिकाणी 10% जर डिस्काउंट हवं असेल तर या ठिकाणी वायपी लाईव्ह हा कोड तुम्हाला या ठिकाणी यूज करायचा. तुम्हाला इन्स्टंट 10% डिस्काउंट या ठिकाणी मिळणार आहे. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची सुद्धा लिंक दिलेली आहे. बघा मित्रांनो, आजच अनअकॅडमीचं जे ॲप्लिकेशन आहे ते डाउनलोड करा आणि या संधीचा फायदा